या खिचडी घोटाळ्यातला जर झाला असेल त्यातले सगळ्यात सगळे लाभार्थी जे आहेत ज्याने बीएमसी कडून पैसे घेऊन खिचडीचं वाटप केलं नाही हे सगळे लाभार्थी आज भारतीय जनता पक्षामध्ये आणि मिंदे गटामध्ये आहेत। हा मुलुंडचा एक मिंदे गटाचा कार्यकर्ता आहे, सूरज चव्हाणचा पार्टनर, हा त्या व्यवसायातला आहे ना, त्याला हात लावत नाही। सूरज चव्हाणना अटक केली तुम्ही, अमेय घोले, वैभव थोरात ही नावं जरा समजून घ्या मी काय सांगतोय ती, या घोटाळ्यातली सगळ्या। खिचडी घोटाळ्याचे खरे लाभार्थी राहुल कणाल, अमेय घोले, वैभव थोरात असल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला होता। त्यावर राहुल कणाल, अमेय घोले यांनी पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिलं। नक्की त्यांनी काय उत्तर दिलं तुम्हीच पहा। जे काल आरोप आमच्यावरती, माझ्यावरती, राहुलवरती करण्यात आले, उगाचच कुठली तरी कॉन्ट्रोवर्सी ओढून घ्यायची आणि फॅक्ट नसताना बोलणं, हे कुठेतरी सकाळी सकाळी जे येणारे लोक आहेत, माननीय राऊत साहेब हे आमचे आदरणीय नेते होते आधी, आजही आदरणीय आहेत, पण कुठल्या प्रकारे आणि कुठल्या थराला जाऊन आरोप करायचे याची जाणीव त्यांनी ठेवली पाहिजे। एक पत्रकार म्हणून जर पत्रकारिता करतात तर पत्रकारितेचं पहिलं बेसिक जे ॲडव्हान्टेज किंवा जे काही गोष्टी आहेत त्या आहेत पुराव्यासकट बोलणं। आज जे काल ते बोलले कथित खिचडी घोटाळा, आज त्या घोटाळ्यासंबंधात ज्या ज्या लोकांना अटक करण्यात आली आहे किंवा ज्या चौकशी करण्यात आली आहेत, आज त्याच्यात त्यांच्या आजूबाजूच्या मेजॉरिटी लोक आहेत। आज जे त्यांनी जे काल वाक्य वापरलं की ज्यांच्यावर त्या चौकशा आहेत किंवा ज्यांना ईडी लागले, ईओडब्ल्यू लागले किंवा अँटी करप्शन किंवा इतर एजन्सीजच्या चौकशा लागल्या आहेत, ते सरकारमध्ये आहेत आणि त्यांच्यावरती काही होत नाही। पण आज मी शिंदेसाहेब फुटल्यानंतर किंवा आज शिंदेसाहेबांची बंड झाल्यानंतर मी 10 महिन्यानंतर पक्ष सोडला आणि राहुलनी 13 महिन्यानंतर सोडला। पण ज्या चौकशा त्यांच्या आजूबाजूच्या लोकांवरती आहे, काही कारकुनांवरती आहेत, त्या आधीपासूनच्या आहेत, 22 पासूनच्या, 22 स्टार्टिंगपासून किंवा 21 एंडपासूनच्या चौकशा आहेत। आणि 10 महिन्यात मी जेव्हा तिकडे होतो, त्या पक्षात होतो, तेव्हा कुठलीही चौकशी, कुठलीही इन्क्वायरी कुठल्याही एजन्सीजची असो, ती माझ्यावरती नव्हती किंवा राहुलवरती नव्हती। आज याचं फॅक्ट त्यांनी जाणून घ्यावं। किंवा जेव्हा मी 1.5 वर्षाचा कार्यकाळ माझा आरोग्य समिती अध्यक्षाचा होता, त्या कार्यकाळात इतर खूप लोकांवरती, मग महापौर असो, इतर सगळ्या आमच्या लोकप्रतिनिधींवरती आरोप व्हायचे इतर पक्षांकडनं, विरोधकांकडनं, पण माझ्यावरती त्या काळात किंवा नंतरच्या काळात जेव्हा महाविकास आघाडी होती किंवा नवीन युती सरकार आली, कुठल्याही कार्यकाळात माझ्यावरती एकही आरोप करण्यात आले नव्हते। आणि मी विथ फॅक्ट बोलतो की कुठल्याही एजन्सीजची इन्क्वायरी किंवा केस माझ्यावरती नाही आहे। मी फक्त प्रेमापोटी शिंदेसाहेबांकडे आलो आहे आणि त्याच्यात आज पब्लिक पोर्टलमध्ये या गोष्टी आहेत की कुठे कुठे कोणावरती केसेस चालू आहेत आणि ज्या केसेस संदर्भात जे बोलत आहेत, आज त्यांची लोकं कशी अडकली आहेत हे आम्ही आता तुम्हाला त्या मांडू। कारण ज्या काही गोष्टी महानगरपालिकेचा खिचडी घोटाळा असो किंवा इतर काही गोष्टींमध्ये जे काही झालेलं आहे, त्याच्यात ऑन रेकॉर्ड यांच्या सगळ्या लोकांची नावं आलेली आहेत। जे ट्रान्झॅक्शन झालेले आहेत ते पब्लिक डोमेनमध्ये आहेत आणि त्याच्या पुढे जाऊन जर कुठल्या गोष्टी हव्या असतील तर आर टी आयच्या स्वरूपात त्यांनी घ्याव्या। आणि त्याच्यात मी किंवा राहुल कुठेही त्याच्यात आमची नावं आली तर आम्ही आमच्या राजकारणाचा त्याग करायला आज तयार आहोत। पण त्यांची लोकांची नावं तर जग जाहीर झाली आहेत, ट्रान्झॅक्शन झाले आहेत, सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत आणि या बाबतीत त्यांनी तो खुलासा कधीच केला नाही। की नेहमीच कुठलाही लोकप्रतिनिधी किंवा कुठल्याही पदाधिकाऱ्यांनी जर पक्ष सोडला तर हा चोर, हा खोके सरकार, हे ते, तोपर्यंत हे सगळे शाणे आमचे इकडचे प्रेमी लोक, पण ज्या दिवशी जर पक्ष सोडला तर हा चोर, मग तोपर्यंत का मांडीत घेऊन बसतात? हमारे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहब की मैं कसम खा के बोलता हूँ, अगर हमारा नाम आपको कोई भी घोटाले में दिखता है उसका मैं एफिडेविट साथ में लेके आया हूँ। जो मैंने पास्ट में किया वही अभी कर रहा हूँ और ये हाईकोर्ट में भी देने वाला हूँ।
मेरा एफिडेविट सिर्फ इतना बोलता है कि हमारे नाम पे अगर कोई भी कंपनी हमारे नाम पे कोई भी घोटाला, चाहे वो आपका खिचड़ी घोटाला हो, चाहे आपने जो रेमडेसिविर का घोटाला किया हो, चाहे आपने जो डेड बॉडी बैग्स का घोटाला किया हो, कोई भी घोटाले में आप RTI निकालिए, मेरे से जुड़ा हुआ, अमय जी से जुड़ा हुआ कोई भी कंपनी, कोई भी नाम अगर आए तो आप भी बाला साहेब की सौगंध खा के बोलिए कि आप राजनीति से आप इस्तीफा देंगे, हम इस्तीफा देने तैयार है। क्या आप में वो धाड़स है कि आप झूठ के नाते झूठ बोलने के बाद आप भाग जाते हो, आप सच्चा बोल के उसको लड़ना चाहते हो? तो आइए सामने, मैं आपको आह्वान देता हूं, आप टाइम बताइए, एक हफ्ता, 10 दिन, एक महीना, कितना टाइम आप लेंगे, और आप मीडिया के सामने आइए, पब्लिक के सामने आइए, और आप फैक्ट्स रखिए। अगर आपको कोई भी फैक्ट्स मिला, मैं उसके लीगल प्रक्रिया के लिए तैयार हूं, मैं उसके लिए अपना राजनीतिक छोड़ने तैयार हूं। क्या आप इस्तीफा देंगे राज्यसभा से, वो आप बताइए। आप भी एक पिता है, आपके घर पे भी बच्चे हैं, आप खिचड़ी का बात कर रहे हैं, आप खिचड़ी कहाँ किधर किधर खाने जाते हैं वो हमें बताएं। अगर आप जैसा बोल रहे हो कि आपको अगला प्रेस कॉन्फ्रेंस लेना पड़ेगा, मैं बोलता हूँ अगला प्रेस कॉन्फ्रेंस साथ में लीजिए, आप फैक्ट्स दिखाइए, हम फैक्ट्स दिखाते हैं। आप कोविड की बात करते हैं, ये देखिए कोविड का काम, ये हमने कोविड का काम किया है, यही आपके नेता ने मुझे अवार्ड दिया है, ये आपने मेरे यहाँ पे बैंड्रा वेस्ट में ये आपने काम, मेरा फोटो क्यों लगाया, उसका रीजन क्या है? अगर मैं कोई स्कैमस्टर या चोर या कोई भी मेरी कंपनी है तो आपने मुझसे काम क्यों किया? आप मेरे साथ वैक्सीनेशन के ओपनिंग में बांद्रा वेस्ट में हमारे वैक्सीनेशन सेंटर्स में क्यों आए? ये देखिए, अच्छा मेरी शादी 2023 में हुई, आप मेरे शादी में क्यों आए? तब मैं सही था, तब राहुल कनाल अच्छा था, तब राहुल कनाल चोर नहीं था। अच्छा, मैंने आप कुछ वीडियोस भी लाया हूं, वो वीडियोस के नाते मैं आपको बताना चाहूंगा कि कोविड में जो काम हुआ है, ये काम, ये पूरा अहवाल मैं आप लोग से शेयर भी करूंगा सब दोस्तों से, ये पूरा अहवाल मेरे 1.5 साल का काम का पूरा अहवाल है। आप खिचड़ी बोलते हैं ना, हमने कम से कम 1 लाख राशन के पैकेट बांटे, कोई गवर्नमेंट से, कोई BMC से, आपके ऐसा किससे पैसा नहीं लिया, हमने हमारे हाथ से कष्ट करके खुद काम करके, हमारे युवा सेना की टीम बुरी आए, ये युवा सेना की टीम दिन रात काम करती थी, और आपके नेताओं ने बोला है, आपके नेताओं ने बोला है कि राहुल कनाल 24 घंटा रात में काम करते थे। और मैं अपनी सच्चाई बताने के लिए इतना ही कहना चाहूंगा, यहाँ में से भी बहुत सारे मेरे पत्रकार मित्र है, मैं आपको ये बताना चाहूंगा कि वर्ली के अंदर पहला एम्बुलेंस मैंने दिया, जब कोई कोलीवाड़ा में एंटर नहीं कर रहा था तो वहां पे राशन लेके जाने वाले हमारे युवा सेना थे, वहां पे दवाइयां जब नहीं मिल रही थी तो हमने वो कोविड में हमारे युवा सेना रात भर जाके वहां अंदर दवाई देते थे, तब आप लोग कहां थे? तब आपने, आप अपना एक कोई भी कार्य कराए, आप बताएं कि आपने कब एक इंसान की जान बचाई हो, कब एक डेड बॉडी को जाके आपने शमशान में उसका क्रियाक्रम किया हो, वो बताइए। आप कोविड की बात करते हैं, आप लोग के जैसा, आप लोग जो बोल के सुबह आके भाग जाने से कोई नहीं होता है, सामने आइए, आप कोर्ट बोलिए, आप कोई भी फॉर्मेट बोलिए, आप मीडिया के सामने आइए, आप ओपन डिबेट में आइए, मैं आपको, आप टाइम लिमिट बताइए और टाइम लिमिट में हम आपको जवाब देंगे। अगर आपके जवाब नहीं है तो मैं मानूंगा कि आपने माफी मांगी और आप इस्तीफा देने तैयार हो।